नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक महत्वाची मोठी बातमी आपण सविस्तर बघूयात. महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी उमेदवार जाहीर झालेत. भाजपनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पुन्हा तिकीट दिलेलं नाही, तर कालच प्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपनं तिकीट दिलंय. त्याचसोबत भाजपकडून एक सरप्राइझिंग नावही समोर आलंय. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. महाराष्ट्रातून 6 जागांसाठी भाजप, शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसनं उमेदवारी घोषित केली आहे, ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना 24 तासांच्या आत तिकीट मिळालंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पत्ता कट झालाय. राणेंऐवजी अशोक चव्हाणांना भाजपनं संधी दिली आहे, म्हणजेच राणे आता केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रीपदावरून पायउतार होणार. भाजपच्या उमेदवारांवर नजर टाकली तर अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडेंना संधी मिळाली आहे. तर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांनाच तिकीट देण्यात आलंय. सध्या प्रफुल्ल पटेल राज्यसभेवरच खासदार आहेत, मात्र ते राजीनामा देऊन पुन्हा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दादांच्या बंडानंतर शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात पटेलांच्या खासदारकीला आव्हान दिलेलं आहे, त्यामुळे अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे. तर शिंदेच्या शिवसेनेतही आयात उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. काही दिवसांआधीच काँग्रेसमधून शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांना मुख्यमंत्री शिंदेंनी तिकीट दिलंय आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना तिकीट देण्यात आलंय. माझ्यासारख्या नवख्या म्हणाला म्हणजे त्या पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी माझ्यावर त्यांनी सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे. माझे शब्द अपुरे पडतायत, मी त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी दर्या उचलून आतापर्यंत भाजप मोठा केला, त्यांच्यासाठी जागा नाही. आयात केलेले जी लोक आहेत त्यांच्यासाठी जागा आहे, अशा पदीचा एक संदेश आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. महाराष्ट्रातून आमदारांचं मतांचं संख्याबळ पाहता भाजपचे 3, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1-1 उमेदवार आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी होईल. तर भाजप 4th उमेदवार देणार नाही अशी घोषणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आहे, म्हणजेच निवडणूक बिनविरोध होईल. 100% बिनविरोध होईल असं मला वाटत आहे, कारण सर्वांकडेच आपापला कोटा आहे आणि त्यामुळं अशा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करून उगीच महाराष्ट्राला पुन्हा वेगळ्या दिशेकडे नेण्यापेक्षा जर सर्वांकडेच आपापला निवडणूक जिंकायचा कोटा आहे तर मला वाटतं या निवडणुकीला चुरस निर्माण करून काही उपयोग नाही. आता भाजपच्या यादीवर नजर टाकली तर मेधा कुलकर्णींचं राजकीय पुनर्वसन भाजपनं केलंय. 2019 चंद्रकांत पाटलांसाठी कोथरूड मधून विद्यमान आमदार असताना मेधा कुलकर्णींचं तिकीट कापलं होतं, तेव्हापासून त्या नाराज होत्या. मात्र आता राज्यसभेवर खासदारकीची संधी दिल्यानं जुन्या गोष्टी विसरल्याचं मेधाताई म्हणताय. आज इतका आनंदाचा दिवस आहे की आज बाकी काही गोष्टी बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही. सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि माहीत आहेत म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता छान घडलेलं असताना काही वेगळं आठवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. भाजपच्या यादीतलं तिसरं आणि सरप्राइझिंग नाव आहे ते म्हणजे डॉक्टर अजित गोपछडेंचं. अजित गोपछडे MBBS डॉक्टर आहेत, कोरोनामध्ये अनेक वैद्यकीय शिबिरं आयोजित केली. अजित गोपछडे महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष आहेत. अजित गोपछडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले कार्यकर्ते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये आले. गोपछडे राम मंदिराच्या आंदोलनातले कारसेवकही आहेत. बाबरीचा ढाचा पाडतानाचे त्यांचे फोटोही आहेत. तुम्हाला एक मोठी जबाबदारी, मला न्याय दिलेला आहे, त्या न्यायाचं मी पूर्णपणे सोनं करून दाखवेन. मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि सामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळातून आलेला आहे. जीवनामध्ये सगळ्यांना यश अपयश येत असतं आणि सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळे पक्षाचं सन्मान करणं आणि माझ्या ज्येष्ठांचं सन्मान करणं हे माझं काम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे त्याचा फटका उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसलाय, कारण आमदारांच्या पुरेशा संख्याबळामुळे त्यांना एकही उमेदवार देता आलेला नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी मिळालेली नाही.
ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।